बेळगाव जिल्हा राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी या बेल आयकॉनवर क्लिक करा। खानापूर तालुक्यात पावसाने यंदाही गत वर्षीचा मुहूर्त साधत खानापूर तालुकावासियांची दानादान उडून दिली। मलप्रभेसह सर्वच नदी नाल्यांना पूर आल्याने महत्त्वाचे 10 पूल पाण्याखाली जाऊन शहरालाच बेटाचे स्वरूप आले। तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून सुमारे 40 अधिक गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला आहे। पावसाचा जोर कायम असल्याने महापुराचे संकट गडद झाले आहे। याविषयी परिशीलना करण्यास खानापूरचे आमदार अंजलिताई निंबाळकर यांनी मलप्रभा नदीच्या पुलाला भेट दिली व घ्यावयाच्या खबरदारीबद्दल चर्चाही केली। दुर्गानगर मध्ये एला जनरिगे अलर्ट माडिदे बेळगेयिंद मारुति नगर अलर्ट माडलिक्के हेळिदे तहसीलदारगे ईग निम्मदु परिस्थिति नोडोण अंत ಅಲ್ಲಿ ತಮ್ಮನ ಕಡೆ ಬಂದಿರಬೇಕು ಇನ್ನು ಇಲ್ಲ ಇನ್ನು ಇಲ್ಲ ನಿಮ್ದು ಇಲ್ಲಿ ಮೇಲೆ ಬಂದ್ರೆ ನನಗೆ ನನ್ನ ಕಡೆ ಬರುತ್ತೆ। नदी नाल्यातील पाणी पातळी वाढल्यामुळे शहरालगतच्या मलप्रभा नदीवरील पायरीच्या पुलाचा भाग पाण्याखाली गेला। मलप्रभेवरील जांबोटी भागाला जोडणारे सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत। संतोष कुकडोळी, KNN सिटी न्यूज, खानापूर।